राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक जितेंद्र आव्वाड नागपुर में एक कार्यक्रम में शामिल हुए थे, जहां उन्होंने टिप्पणी की थी कि कुछ जजमेंट ऐसे होते जिससे जातिवाद की बू आती है। इसी को लेकर पत्रकारों द्वारा आव्वाड से सवाल किया गया, जिस पर आव्वाड ने यू टर्न लिया और अपनी प्रतिक्रिया साझा की है। आइए डालते हैं एक नजर। समाजाला पटले तर ठीक, नाही पटले तरी ठीक, असे मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या। मी बोललो ना, माझ्या आईला कधीच पूजेला बोलवत नव्हतं सोसायटीमध्ये, ते बोलून टाकलो मी। ती वेदना आहे माझ्या मनात, आजही ती वेदना कायम आहे। गंगा ती बिचारी एकटी बसलेली असायची, तिने कधीच आम्हाला सांगितलं नाही। पण जसं आम्ही वाचत गेलो, वर्णद्वेष समजत गेलो, चातुर्वर्ण समजत गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्या आईला का बोलवलं जातं। हे मी बोलून दाखवलं ना, हे बा मी घडलेला प्रसंग लपणाऱ्यातला माणूस नाही। जो हुआ उसको डंके की चोट पे बोलो। आपला अपमान मनात कशाला ठेवायचा, बोलून दाखवायचा हो माझा अपमान झाला। चिराम म्हणायचे, पण आपली जबाबदारी काय? हे बहुजनांनी ओळखलेलीच नाही आहे की तुमचं संविधान हेच तुमचं प्रोटेक्शन आहे, आणि ते संविधान टिकलंच नाही तर आरक्षण कुठनं राहणार आहे? पहिलं करते ते आरक्षण। मला आजही वाईट वाटत की बाबासाहेबांनी, माहित नाही हे बोलावं की न बोलाव, मी बोलतो, ज्युडिशियरीमध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होतं। माझे पर्टिक्युलर असे काय माझे माझ्यासमोर निर्णय नाही आहेत, आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही। काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर तर बरं होईल, सगळंच प्रश्न विचारून त्याच्याकडनंच उत्तरं घ्यायची ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत। मी इशारा दिला आहे, तुम्ही शोधून बघा ना जरा। मध्ये ISIPSचं प्रातिनिधिक स्वरूप आलेलं, 4% पण नाही आहेत। आपल्या मंत्रालयात जाऊन बघा ना किती टक्के। म्हणजे जो मूळ बाबासाहेबांचा हेतू होता की प्रातिनिधिक स्वरूपात हा समाज दिसला पाहिजे, म्हणजे हा समाज मेनस्ट्रीममध्ये येईल। बाबासाहेबांनी रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं, की ज्यांना समाजांनी मान्यताच दिली नाही, मनुष्य म्हणून जगूच दिलं नाही, अशा लोकांना त्यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली की यांना मुख्य धारेत आणा। 5000 वर्ष मुख्य धार, 5000 वर्षाने जेव्हापासनं हा देश किंवा हा एक काय आपल्या काय जे काय असेल ते अस्तित्वात आलं, तेव्हापासनं तुम्ही एका वर्गाला मान्यताच देत नव्हतात। त्यांना शिक्षण नाही, त्यांना घर नाही, त्यांना शेती नाही, अशा वर्गाने वर्गाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून तो आरक्षण आलं। अहो तुम्ही साधा विचार करा ना, सगळ्या शाळा तुमच्याही शाळा या त्या म्युन्सिपॅलिटीच्या प्रायव्हेटायझेशनकडे चालल्या आहेत। किती टक्के झोपडपट्टी आपल्याकडे नागपुरात? आता मी बोलत नाही, परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल, नको मला भोगावं लागतं। त्याच्यामुळे काही काही जजमेंट्स अशी येतात की आपल्याला पटकन कळतं की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय। डेथ इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी। ज्युडिशियरी नॉन बायस्ड असली पाहिजे, जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे। पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय, खरंच असं होतं का?